राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे ठाकरे सरकार महाराष्ट्रात लॉकडाऊनचा विचार करत आहे. तसे झाल्यास गेल्या वर्षी सारखी वाईट परिस्थिती ओढवू शकते. या भीतीने आता औरंगाबादेत वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये वास्तव्य करत असतात. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहे. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील, त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसार माध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहे. ठाकरे सरकारने अद्याप लॉकडाऊनबाबत ठोस निर्णय घेतला नाही, मात्र आम्हाला गेल्या वेळीप्रमाणे पुन्हा स्वतःची फरफट होऊ द्यायची नाही, असे परराज्यातील कामगारांचे म्हणणे आहे. मैं यूपी से हूँ, मेरा नाम हुसैन चौधरी है. मैं यहाँ पे एलएनसी में काम करता था. मेरे को 3-4 महीना हो गया है, तो मेरे को लॉकडाउन का संभावना मिला कि हाँ लॉकडाउन लगने वाला है, इसलिए मैं अपने घर जा रहा हूँ. कारण ये है कि मैं यहाँ पे काम करता था, यहाँ पे मैंने सुना कि यहाँ पे लॉकडाउन लगने वाला है, इसलिए मैं जा रहा हूँ ताकि मैं यहाँ लॉकडाउन में फंस ना जाऊँ. मेरे साथ कोई मामला नहीं, ऐसी कोई दिक्कत नहीं थी मुझे, लेकिन हाँ कि मैं एलएनटी में काम कर रहा हूँ, लेकिन मेरे को नहीं लगा कि यहाँ लॉकडाउन लगने वाला है तो मैं यहाँ पे फंस जाऊँगा, इसलिए मैं अपने घर जा रहा हूँ. गेल्या वर्षी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्कारला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झालेत. लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान 2 ते 3 दिवस अगोदर सूचना द्यावी, जेणेकरून आम्ही येथे अडकून पडण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ असल्याचे जाणून त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे. आज रेल्वे स्थानक परिसरात या कामगारांनी आपापल्या घरी जाण्यासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं.